हातकणंगले तालुक्यातील नागाव इथल्या ग्रामपंचायती शेजारी राहणाऱ्या कोळी कुटुंबियांचा सिमेंट विक्रीचा व्यवसाय आहे शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमाराला सिमेंट खरेदी करण्याचा बहाणा करून दोघा अनोळखी व्यक्तीनं लहान मुलाला दहा रुपये देऊन एक किलो सिमेंट आणण्यास कोळी कुटुंबियांकडे पाठवलं मात्र संबंधित महिलेनं आणखी पाच रुपये घेऊन येण्यास त्या मुलाला सांगितलं त्यानंतर त्या अनोळख्या दोन व्यक्ती कोळी यांच्या घरात घुसून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेऊ लागले त्याचवेळी महिलेनं आरडाओरडा करायला सुरुवात केली त्यानंतर दोघांनी महिलेच्या गळ्याला धारधार चाकू लावत ठार मारण्याची धमकी दिली प्रसंगावधान राखत महिलेनं आपल्या हातात असलेलं सिमेंट पोती उचलणारं हूक एकाच्या पायावर मारल्यानं त्यांनी महिलेला सोडून दिलं या झटापटीत गळ्यातील मंगळसूत्र तुटून हाताला चाकू लागल्यानं महिला किरकोळ जखमी झाली आहे आरडाओरडा केल्यावर दोघा अज्ञातांनी महिलेला जिवे मारण्याची धमकी देऊन पळ काढला दीड महिन्यांपूर्वी याच महिलेवर अशाच प्रकारचा हल्ला झाला होता या दोन्हीवेळी चोरीच्या उद्देशानं आलेले अज्ञात एकच होते असं त्या महिलेनं सांगितलं शिरोली औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात याची नोंद झाली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पंकज गिरी करतायत